एक नातं जगा वेगळं, एक नातं रुसव्या फुगव्याचं, एक नातं प्रेम विश्वास आणि आपुलकीचं, एक नातं सगळ्या नात्यांच्या पलीकडचं, एक नातं जन्मोजन्मीचं, एक नातं पती पत्नीचं. श्री अनिल आणि सौभाग्यवती जलप्रभा देशमुख यांचं नातं गेल्या 40 वर्षांचं, अगदी मुरलेल्या लोणच्यासारखं. आणि म्हणूनच ह्या आदर्श दाम्पत्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न. अनिल देशमुख यांचा जन्म स्वर्गीय शकुंतलाबाई आणि मुरलीधर रावांच्या पोटी 17 एप्रिल 1953 रोजी झाला. अनिल रावांना एक भाऊ चंद्रमोहन आणि भगिनी संगीता. अनिल रावांनी शिक्षण पूर्ण करून आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि 1973 साली ते पोलीस अधिकारी झाले. आता नोकरी मिळाली म्हटल्यावर अनिल रावांचे 2 चे 4 हात करण्याची तयारी सुरू झाली. ह्या पोलीस उपवराला लग्नाच्या बिडीत बांधून ठेवणाऱ्या सुयोग्य वधूचा शोध सुरू झाला. आणि हा शोध येऊन थांबला तो अनिल रावांना पहिल्याच भेटीत नजरकैद करणाऱ्या सौ जलप्रभा यांच्यावर. चोर भामट्यांना पकडण्यात तरबेज असणाऱ्या अनिल रावांनी मात्र सौ जलप्रभा यांच्यासमोर चक्क शस्त्र टाकली आणि त्यांच्यासमोर शरणागती पत्करली. स्वर्गीय लताताई आणि धर्माजी पाटील यांच्या पोटी 4 नोव्हेंबर 1954 या दिवशी जन्मलेल्या सौ जलप्रभा यांनी पोलीस अधिकारी अनिल देशमुख यांच्यासमवेत हसत हसत जन्मठेपेची शिक्षा स्वीकारली ती 10 मे 1978 या दिवशी. विधिवत पूजा करून थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने हजारो लोकांच्या साक्षीने हे दाम्पत्य लग्नाच्या बेडीत अडकले ते थेट आज तागायत. अतिशय शिस्तप्रिय आणि कष्टाळू अनिल रावांना जलप्रभा यांनी तेवढीच सक्षम साथ दिली आहे आणि अजूनही देत आहे. पोलीस अधिकारी म्हणून असलेली त्यांची जबाबदारी, घरी येण्याची अनिश्चित वेळ, नोकरीवरचा ताणतणाव हे सगळं सौ जलप्रभा यांनी समजावून घेतलं आणि तत्पर गृहिणी म्हणून कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे सांभाळली. '1979 साली तनयाच्या रूपातून त्यांच्या घरात एक सोनपरी आली. तनयाच्या येण्यानं घराला खऱ्या अर्थानं घरपण आलं आणि त्याबरोबरच अनिल राव आणि जलप्रभा यांची जबाबदारीसुद्धा वाढली. पुढे 1982 साली सिद्धार्थचा जन्म झाला. सिद्धार्थचं येणं हे अर्थात सगळ्यांना सुखवणारं होतं. तनयाप्रमाणे त्याचंही जोरदार स्वागत करण्यात आलं आणि बघता बघता एक परिपूर्ण चौकोनी कुटुंब तयार झालं. 2 मुलं मोठी झाली, शिक्षण पूर्ण करून पायावर उभी राहिली आणि 2002 मध्ये तनयाचा विवाह श्री दीपेंद्र यांच्याशी संपन्न झाला.
श्री दीपेंद्र आणि सौ तनया यांना 2003 साली, अनन्या आणि 2008 साली ध्रुव ही अपत्य झाली, तर चिरंजीव सिद्धार यांचा विवाह सौ कोमल यांच्याशी 2010 मध्ये झाला. सिद्धार आणि कोमल यांना 2011 साली किमया आणि 2015 साली सानवी ही अपत्य झाली. नातवंडांच्यामुळे अनिल राव आजोबा तर सौ जलप्रभा ह्या आजी झाल्या. नातवंडांच्या गरड्यात ते दोघं अगदी हरवून जातात. साली अनिलजी देशमुख आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. आपल्या नोकरीच्या कार्यकाळात अनिल रावांनी अगणित माणसं जोडली, अनेकांना सहाय्य केलं, अनेक लोकांची आयुष्य घडवली. म्हणूनच शब्दाला जागणारा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असा त्यांचा लौकिक होता, तो अजूनही आहे. तर जलप्रभाताई यांनी कुटुंब समृद्ध केलं. नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांना अगत्यानं नेहमीच पाहुणचार केला. एक आदर्श गृहिणी म्हणून आदर आणि स्नेह मिळवला. हॅलो जलू, तुला लग्नाच्या 40व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी येतात आहे. तू, मी, आपण शाळेत एका बेंचवर बसून बऱ्याच गप्पा करत असायचो तिथून. आणि मग नाशिकला आलो, आपले मात्र संबंध सगळ्यांचेच फोन बिन नसल्यामुळे सगळ्यांचे संपर्क तुटले. पण जेव्हा मला एकदा सुलू भेटली आणि सुलूने सांगितलं जलू इथेच आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि तेव्हापासून आपलं जसं आता भेटी होतात जुन्या आठवणी, आपण परत छान सगळा आपला ग्रुप आहे, मला खूप आनंद होतो आहे. तुम्हा दोघांना परत माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तर सांगायचं असलं, आमच्या दोघींचा सहवास इतका होता की आम्ही जवळजवळ दिवसभरातून अर्धा दिवस आम्ही जवळजवळ बरोबर असायचो. ट्युशनला बरोबर असायचो, कॉलेजला बरोबर असायचो, आणि मनात आलं तर आम्ही पिक्चरलाही सोबतच असायचो. खूप पिक्चर पाहिलेले आम्ही, जुने पिक्चर खूप पाहिलेले. तिच्या स्वभावाबद्दल म्हणाल तर ती हसरी आहे, हसमुख आहे, खेळकर आहे, आणि खोडकरही तितकीच आहे. तिला खूप म्हणजे मित्रमैत्रिणी लागत असतात नेहमी, असा तिचा स्वभाव आहे. त्या आपल्या आठवणी जुन्या काढल्या तर त्या खूपच मनाला एकदम टवटवीत करून जाणाऱ्या अशा आहेत. आज तुझ्या लग्नाचा 40वा वाढदिवस, त्यानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. मालताई आणि बापू, आज तुमच्या लग्नाचा 40वा वाढदिवस, एवढे वर्ष झाली, एवढं सुंदर आयुष्य तुमचा, मला तर नेहमीच आधारच वाटला आहे. माझे म्हणजे एक प्रकारे पालकच आहात तुम्ही. आणि जेव्हाही तुमचा सहवास मिळतो तेव्हा आनंदच मिळतो, अगदी आनंदातच वेळ जातो. अशी ही जोडी कायम आनंदातच राहो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हाय प्रभा आणि बापूसाहेब, तुम्हा दोघांनाही तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभा, तू आणि मी बालपणीच्या मैत्रिणी, आपलं कॉलेजमध्ये आपली ही मैत्री बरीच फुलत गेली. पण 1976 माझं लग्न झालं आणि त्यानंतर जवळजवळ 2012 पर्यंत आपला कुठलाही संपर्क नव्हता. पण एक दिवस अचानक तुझा फोन, ओळख मी कोण, मला तर अजिबात आठवत नव्हतं. प्रयत्नही करत होते पण नव्हतं आठवत. तू म्हणाली अगं मी प्रभा, आणि मग मला झालेला तो आनंद. वा प्रभा, इतक्या वर्षांनी मग आपल्या झालेल्या नाशिकमधल्या गाठीभेटी, बापूसाहेबांशी झालेली ओळख, माझ्या मिस्टरांची आणि त्यांची झालेली ओळख, दोघंही बापू ना, त्याच्यामुळे त्यांची झाली मैत्री. मग आपल्या गाठीभेटी, ट्रिप्स, त्याच्यातून तुम्ही आम्हाला नव्याने तुमची ओळख झाली. तुमचं खरंच, तुमचं ते आनंदी राहणं, आनंदी जगणं, नवे सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांना सामावून घेत घेत तो आनंद वाटत राहणं खूप खूप मनाला भावलं. हाय, गुड इव्हनिंग अनिलजी अँड जलप्रभाजी. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अँड मेनी मोर इयर्स ऑफ टुगेदरनेस टू कम. यू आर अ वंडरफुल कपल, व्हेरी एनर्जेटिंग अँड इन्स्पायरिंग टू ऑल ऑफ अस. हॅलो मिस्टर अँड मिसेस देशमुख, हॅपी 40th अनिव्हर्सरी. वॉट अ डे इट इज, सो स्पेशल. वी विश यू वंडरफुल इयर अहेड, अ वंडरफुल लाईफ अहेड, फुल ऑफ हेल्थ अँड प्रॉस्पेरिटी अँड लॉट्स अँड लॉट्स ऑफ हॅपीनेस. स्टे हॅपी, हॅव अ स्माइलिंग. He is a genuine person. He will go out of the way to help anyone and everyone in the time of a need.
Prabha is a grand lady. I will wish that she keeps always smiling and they celebrate many more of these wedding anniversaries. Hello, Prabha and Anil, tumhala lagnacha vadhusacha khup khup shubhechha. Anil ji and Prabha, he sagyansathi satat pathi mage ube astat. Kahi problem zala, Anil ji na phone karto ami. Te lages guide kartat. Nashik madhe mi navin asalyamule आम्हाला त्यांचा खूपच मोठा आधार वाटतो. म्हणजे साहेबांसारखं व्यक्तिमत्व, दिमागदार व्यक्तिमत्व म्हणजे मिस्टर देशमुख. तर माझ्याकरता ते साहेब आहेतच, पण साहेबांसारखेच ते मी त्यांना फादर फिगर म्हणून बघतो. माझ्या वडिलांसारखे ते मला आहे. तेव्हा आज हा त्यांचा वडिलांचा आणि आमच्या आईच्या ह्या दोघांच्या अॅनिव्हर्सरीचा हा मोठा क्षण आहे. नमस्कार देशमुख साहेब, आपल्याला आणि पोहिणी साहेबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. अनिल देशमुख हे अत्यंत सहनशील आणि शांत स्वभावाचे, आनंदी कसं राहावं हे खरोखरच अनिल देशमुख यांच्या कुटुंबियाकडून शिकावं. त्याचप्रमाणे आमच्या वहिनीसाहेब सुद्धा सहनशील आणि त्यांना समजून घेणारे समजूतदार. साहेब आणि वहिनी दोघांना पण नमस्कार. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. क्रांती इथे नाहीये, पण ते ट्रॅव्हल करतात ऑफिसच्या कामासाठी, पण माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. मला तुमच्या 40व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजचे तुमचे पुढील आयुष्य सुख आणि समृद्धीचे जाओ. हॅलो बाबू काका, मावशी, हाय, विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. कॉंग्रॅच्युलेशन. बेस्ट ऑफ लक. बाय बाय. नेव्हर गो अवे. लेट युअर लाईफ ऑलवेज बी इंटरेस्टिंग अँड फुल ऑफ हॅपीनेस. हॅपी ॲनिव्हर्सरी. ॲनिव्हर्सरी आजी आणि आजोबा, तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ दे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अ व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी टू द स्वीटेस्ट कपल एव्हर. You have filled each other's lives and our lives as well with a lot of magic. I wish this magic lasts forever. Love you both, mommy and papa. Hello! Happy anniversary! Love you! काका काकूंचे आयुष्य असेच फुलत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या कुटुंबियांकडनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. Hi, happy anniversary to both of you. We just want to thank you for being such a wonderful parents. Cheers guys, have a rocking anniversary. We love you a lot. See ya. 40 वर्ष हा तर एक टप्पा. आपण तर आहात युगानुयुगांचे समर्थ साथीदार, जन्मोजन्मीचे सुखदुःखाचे भागीदार आणि एकमेकांच्या प्रेमाचे साक्षीदार. आपणा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. असेच हसत रहा ह्या मनपूर्वक सदिच्छा. एक दुसरे